देशातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कारांपैकी एक असलेला 69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार नुकताच घोषित झाला, ज्यामध्ये अनेक मराठी, हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटांनी महत्त्वाच्या पुरस्कारांवर नाव कोरलं. परंतु तुम्हाला माहीत आहे का भारत सरकारने हा पुरस्कार कधी आणि का सुरू केला ते? 1953 साली प्रदर्शित झालेल्या सर्वोत्कृष्ट भारतीय सिनेमाचा सत्कार करण्यासाठी भारतीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे हा पुरस्कार सुरू करण्यात आला होता आणि 10 ऑक्टोबर 1954 साली विज्ञान भवन नवी दिल्ली इथे हा पुरस्कार पार पडला. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. परंतु त्यावेळी फक्त विविध प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना पुरस्कार आणि नामांकन दिले जायचे. परंतु 1967 पासून चित्रपटातील कलाकार आणि टेक्निशियन्सना म्हणजेच पडद्यावरचे कलाकार आणि पडद्यामागच्या कलाकारांनाही पुरस्कार देण्यात येऊ लागले. तर या वर्षीच्या 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट्ट आणि कृती सेनन यांना विभागून देण्यात आला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अल्लू अर्जुनाला जाहीर झाला आहे. तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार द कश्मीर फाइल्स या चित्रपटासाठी अभिनेत्री पल्लवी जोशी हिला जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार सलील कुलकर्णी दिग्दर्शित एकदा काय झालं या चित्रपटाला मिळाला आहे. शिवाय गोदावरी या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर रवी जाधव आणि मेघना जाधव यांनी निर्मिती केलेल्या रेखा या शॉर्ट फिल्मला सुद्धा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर गोदावरी या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अभिनेता सुबोध भावे याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय दिग्दर्शकांमध्ये गोदावरीचा सन्मान करण्यात आला, त्याबद्दल निखिल महाजन तुझं खूप खूप अभिनंदन. तर निखिल महाजन दिग्दर्शित गोदावरी या चित्रपटात नीना कुलकर्णी, गौरी नलावडे, जितेंद्र जोशी, विक्रम गोखले आदी कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते. तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार पटकावलेल्या एकदा काय झालं या चित्रपटाचं दिग्दर्शन सुप्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी यांनी केलं असून या चित्रपटात अभिनेता सुमित राघवन, उर्मिला कोठारे, मोहन आगाशे आदी कलाकार मुख्य भूमिकेत होते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच सविस्तर अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.